नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर रेल्वे मार्फत 12वी पास उमेदवारांसाठी खूप चांगली अशी भरती आलेली आहे. तुम्ही देखील 12वी पास असाल आणि 12वीचं पुढचं जरी शिक्षण असेल तरी तुम्ही या पदांसाठी जे आहे तर ते अप्लाय करू शकतात. तर बघा, रेल्वेकडून आलेली ही एम्प्लॉयमेंट नोटीस आहे, बघा CEN 06/2024. तर ही ऍड आपल्याला पाहायला मिळू शकते. तर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की या चॅनेलवर तुम्हाला रेल्वे भरतीविषयी संपूर्ण माहिती बघायला मिळेल. आणि रेल्वे भरतीसाठीचा कोर्स बघत असाल दर्जेदार तर रविकांत वर्मा सर यांनी रेकॉर्ड केलेला आहे. RRB सिनियर सेक्शनल इंजिनियर होते ते. त्यांनी रेल्वेची परीक्षा ऑलरेडी क्रॅक केलेली आहे. तर त्यांचा हा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे. या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी हा नंबर आहे, याला तुम्ही कॉल करू शकतात आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय जे आहेत तर ते बघायला मिळून जातील. आता सगळ्यात आधी 12वी पासवर कोण कोणत्या पदांसाठी वॅकन्सी आलेली आहे बघा. कमर्शियल कम तिकीट क्लर्क हे एक पद आहे. अकाउंट क्लर्क कम टाइपिस्ट हे दुसरं पद आहे. ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट हे तिसरं पद आहे. आणि TC जे खूप मुलांना अनुभव असतो TC चा, तर हे TC पद देखील इथं ऍड करण्यात आलेलं आहे. ज्यांना वाटतं की मला कधीतरी TC ने पकडलं होतं आणि मला पण TC बनायचंय तर ते नक्कीच या पदाद्वारे TC जे आहे तर ते बनवू शकतात. तर या चार पदांसाठी वॅकन्सी आलेली आहे. किती वॅकन्सी आलेली पाहूया. कनिष्ठ लिपिक तसेच टायपिस्ट याच्यासाठी 990 वॅकन्सी आहेत. लेखापाल लिपिक टायपिस्ट 361. TC च्या फक्त 72 जागा आहेत, थोड्या कमी जागा आहेत, कारण की ऑल इंडिया लेवलला म्हटल्यावर 72 जागा खूप कमी होऊन जातात. वाणिज्य तसेच तिकीट लिपिक 2022 एवढ्या जागा आहेत आणि 3445 जागा आलेल्या आहेत. ऍक्च्युली रेल्वेचं असं म्हणणं की आम्ही आता दरवर्षी वॅकन्सी काढणार आहोत, म्हणून आम्ही दरवर्षी थोड्या थोड्या वॅकन्सी जे आहे तर त्या काढणार आहोत असं रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे. परीक्षा शुल्क किती असणार आहे बघा. 500 रुपये असणार आहे OBC साठी आणि ओपनसाठी. लक्षात घ्या, या 500 मधील 400 रुपये तुम्हाला परत मिळून जातील फक्त तुम्ही एक्झामला गेले तरी. तसेच SC ST त्याच्यानंतर अपंग, तृतीयपंथी, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक, तर यांच्यासाठी काय आहे परीक्षा शुल्क 0 रुपीज आहे मित्रांनो. 0 रुपीज आहे, पण त्यांना 250 रुपये हे डिपॉझिट भरायचं, ते त्यांना परीक्षेला गेल्यावर नंतर त्यांना रेल्वेद्वारे परत करण्यात येतात. पुढे RRB NTPC ची ही जी 12th ची नोटिफिकेशन होती, 12th 5 ची, ही 20 सप्टेंबरला आलेली आहे. अर्ज सुरू होणार आहे 21 सप्टेंबर पासून आणि 20 ऑक्टोबर पर्यंत जे आहे तर हे रेल्वेची परीक्षा जी आहे तर ती चालणार आहे मित्रांनो. वयोमर्यादा काय आहे, 18 ते 33, खूप कमी वयोमर्यादा ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये OBC असाल तर 3 वर्ष भेटतील आणि SC ST असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट याच्यात भेटून जाणार आहे. आणि वयोमर्यादा कधीची गणली जाणार आहे, 1/1/2025. पुढचं, याची निवड प्रक्रिया कशी असेल मित्रांनो लक्षात घ्या. सगळ्यात आधी तुमची एक परीक्षा होईल ज्याला नाव दिलं जातं CBT. ही ऑनलाईन परीक्षा होईल. हा CBT 1 असेल, त्याच्यानंतर CBT 2 असेल, दुसरी पण तशीच असेल, ती पास करावी लागेल. त्याच्यानंतर काही पदांसाठी टायपिंग सांगितलेली आहे तर तुम्हाला टायपिंगची टेस्ट द्यावी लागेल. त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. शेवटी मेडिकल आणि डॉक्युमेंट एकाच वेळी होतं आणि त्याच्यानंतर तुमची जी आहे तर ती जॉईनिंग येईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया जी आहे तर ती असणार आहे. टायपिंग कोणकोणत्या पदांसाठी पाहिजे, ऍक्च्युली टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही मित्रांनो, टायपिंग प्रमाणपत्राची गरज नाही. ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे ते देखील फॉर्म भरू शकतात, कारण की सेंटरला आपल्या टायपिंग सर्टिफिकेटवर जे आहे ना तर तो भरोसा नसतो. पण तुम्हाला टायपिंगची स्किल टेस्ट द्यायची आहे, ती पण 30ची, English 30ची मित्रांनो, English 30ची किंवा 25 हिंदीची. आता हिंदीची शक्यतोवर तर महाराष्ट्रात फार कमी लोक देतील, पण इंग्लिशची जे देतील 30ची तर त्याच्यासाठी सोपंच आहे, कारण की MPSC ला तर मुलं 40ची इंग्लिशची देतात, तर हे सोपं आहे. तसेच ही क्वालिफाईंग आहे मित्रांनो. क्वालिफाईंग म्हणजे काय, की याचे गुण तुमची अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना अजिबातच मोजले जाणार नाहीये, पण ही टेस्ट द्यायची. ती टेस्ट फक्त 2 पदांसाठी आहे, लेखा लिपिक सहटंक लेखक, कनिष्ठ लिपिक सहटंक लेखक. लक्षात घ्या, टायपिंग त्याच टेस्ट साठी लागते ज्याच्या नावातच टायपिस्ट लिहिलेले. बघा, या पदाच्या नावात पण टायपिस्ट हा शब्द आहे आणि इथं पण तुम्हाला टायपिस्ट हा शब्द जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे. TC आणि कमर्शियल कम तिकीट लिपिक याच्यासाठी तुम्हाला हे लागणार नाही मित्रांनो, टायपिंग ची स्किल टेस्ट अजिबात द्यायची गरज पडणार नाही. पुढे पगार किती असणार आहे लक्षात घ्या. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट याचा बेसिक सॅलरी 19,900 असणार आहे आणि याच्यासाठी Level 2 आहे. आणि याच्या इन हँड किती सॅलरी भेटेल याच्यावर आपण लवकरच जे आहे तर ती व्हिडिओ बनवणार आहोत. अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट 19,900 बेसिक आहे, Level 2 आहे त्याची. TC ची Level 19,900, Level 2 आहे.
पण कमर्शियल कम तिकीट क्लर्क 21,700 आणि याची लेवल 3 आहे, याचा पगार खूप जास्त होऊन जातो मित्रांनो. हे जर 19 दिसत असेल तर 30-32 एवढा पगार जो आहे तर तो येऊन लागतो अलाउन्स वगैरे पकडून. आता मी तुम्हाला सांगितलं होतं CBT 1 म्हणजे काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ऑनलाईन टेस्ट होणार आहे तुमची. ही ऑनलाईन टेस्ट मध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. म्हणजे काय की जर तुमचे 3 प्रश्न चुकले तर तुमचे एका प्रश्नाचे गुण त्यातून वजा केले जातील तुमच्या बरोबर आलेल्या प्रश्नातून. 3 प्रश्न चुकले तर 3च विषय आहेत मित्रांनो, त्याच्यात इंग्रजी विषय तर नाहीच आहे. एक गणित एक विषय आहे, 2 सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्री म्हणजे रिझनिंग, आणि 3 आहे GS GK चा विषय आहे. एवढे 3च विषय, गणितावर येतील 30 प्रश्न, रिझनिंग वर येतील 30 प्रश्न, GS GK वर मात्र 40 प्रश्न. हे 30 प्रश्न 30 गुणांसाठी, हे 30 प्रश्न 30 गुणांसाठी, हे 40 प्रश्न 40 गुणांसाठी, 100 प्रश्न 100 गुणांसाठी, आणि वेळ मात्र किती असणार आहे, 90 मिनिटं. लक्षात घ्या मित्रांनो, रेल्वेमध्ये मुलांना वेळ पुरत नाही, रेल्वेमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. रेल्वेमध्ये कारण की हे 60 जे प्रश्न आहेत ना हे खूप वेळ खाऊन जातात, आणि या 60 प्रश्नांना जर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ लागला ना मित्रांनो तर तुमचे कमी प्रश्न सॉल्व्ह होतात आणि म्हणून तुम्ही पास होत नाही. ज्या पद्धतीने ही CBT 1 आहे ना मित्रांनो, ही CBT 1 अशी समजा की तुमची ही पूर्व परीक्षा आहे, आणि ही पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुमची CBT 2 कोणती होणार आहे मित्रांनो, त्याच्यानंतर CBT 2 होणार आहे मुख्य परीक्षा. आणि CBT 2 पण फॉर्मॅट जवळपास सेमच आहे मित्रांनो, फक्त प्रश्नांच्या संख्येत थोडीफार जी आहे तर ते प्रश्नांची संख्या आपल्याला वाढलेल्या दिसतात इथं, बाकी अदरवाइज सेम आहे. सिलेबस तर सेमच आहे मित्रांनो, सिलेबस मध्ये काहीच फरक नाही. सिलेबस मी तुम्हाला सांगतो, पहिल्या आधी गणिताचा सिलेबस आपण पाहूया. गणितामध्ये नंबर सिस्टीम, हा आपण नंबर सिस्टीम पाहतो, नंबर सिस्टीम, डेसिमल्स, फ्रॅक्शन, हा लसावी आणि मसावी आहे बघा, रेशियो आणि प्रपोर्शन्स, हा आहे पर्सेंटेज म्हणजे काय, शेकडेवारी, शेकडेवारीवर विचारतील, मेन्सुरेशन, काळ आणि काम, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक, ज्योमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री, टाइम अँड डिस्टन्स, हे व्याजावरचं उदाहरण, नफा तोटा, एलिमेंटरी अल्जेब्रा. तर हे सर्व कशाचा सिलेबस आहे मित्रांनो, फक्त गणिताचा आहे, आणि एवढेच घटक तुम्हाला अभ्यासायचे आहे. पुढचं आहे रिझनिंगचं तुम्हाला बघायचंय. रिझनिंग मध्ये आहे अनालॉजीज, कम्प्लिशन ऑफ नंबर अँड अल्फाबेटिकल सिरीज, कोडिंग डिकोडिंग, जे आपण ABCD ची उदाहरणं सोडवतो बघा, एखादा टर्म मिसिंग असतो तर ते कोडिंग डिकोडिंग मध्ये येतं. मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे बोडोमॉस वगैरेचा रूल वापरणं, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, स्टेटमेंट कन्क्ल्युजन, स्टेटमेंट कोर्स ऑफ ऍक्शन, डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमतेवर प्रश्न विचारले जातात, डेटा सफिशियन्सी, पझल, वेन डायग्राम, सिलॉगिझम, जम्बलिंग, मॅप, रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध, अनालिटिकल रिझनिंग. तर हे सर्व आपल्याला रिझनिंगचे टॉपिक बघायला मिळतात, आणि सर्वात जास्त टॉपिक आपल्याला कशाचे बघायला मिळतात हे बघा मित्रांनो, हे GS आणि GK चे प्रश्न आहेत. याच्यामध्ये एक महत्वाचा एक विषय येतो, तो म्हणजे चालू घडामोडी, ज्याला आपण म्हणतो करंट अफेअर्स. त्याच्यानंतर काही GS चे असतात, आणि एक असतं स्टॅटिक GK, जे कधीच बदलणार नाही. भारताचे पहिले पंतप्रधान कोण, तर हे बदलणार नाही, त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्टॅटिक GK म्हणणार आहोत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी विचारल्या जातील, काय चालू घडामोडी विचारण्यात येतील. खेळ आणि क्रीडावर प्रश्न येतील की फुटबॉलच्या टीम मध्ये किती प्लेयर असतात, बास्केटबॉलच्या टीम मध्ये किती प्लेयर असतात, भारताची कला आणि संस्कृती, हे जे नृत्य आहे हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे, असे प्रश्न येतात. भारतीय साहित्यावर प्रश्न येतात. त्याच्यानंतर भारतातील स्मारके आणि त्यांची ठिकाणी विचारली जातात. आणि विज्ञान हा एक महत्वपूर्ण विषय, इथं IMP करून घ्या तुम्ही, कारण की विज्ञान हा सगळ्यात महत्वाचा विषय, आणि हा विज्ञान हा CBSE वर बेस असणार आहे तुमचा, सेंट्रलच्या याच्यावर. सेंट्रलचं 10वीपर्यंतची जी पुस्तकं आहेत तर त्यांच्यामधून प्रश्न येतील. भारताच्या इतिहासावर तुम्हाला प्रश्न इथे विचारला जाणार आहे. पुढे प्रमुख सरकारी कार्यक्रम किंवा योजना ज्या असतील तर त्याच्यावर प्रश्न येईल. भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्ती, भारतीय अर्थव्यवस्था, भारतातील वाहतूक व्यवस्था म्हणजे National Highway 1 कोणता आहे, National Highway 2 कोणता आहे, हा नुकताच रस्ता येते तर तो कोणता आहे, अशी विचारली जाईल. सामान्य संक्षिप्त रूप समजा BMC आहे. BMC म्हणजे काय, बृहन्मुंबई नगरपालिका, महानगरपालिका असं आपण म्हणतो ना. तर अशा पद्धतीने हे जे शॉर्टफॉर्म असतात ते विचारले जातील तुम्हाला. वनस्पती, प्राणी, महत्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था म्हणजे HAL असेल, DRDO असेल, यांच्याविषयी माहिती. युनायटेड नेशन्स आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत ना मित्रांनो, जसं की UNESCO संघटना आहे, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन संघटना आहे, WHO आहे, जागतिक आरोग्य संघटना आहे, यांच्याविषयी प्रश्न येऊ शकतात. मोठ्या प्रमाणावर भारत आणि पर्यावरणीय समस्या म्हणजे पर्यावरणाशी बघा, संगणकावर प्रश्न येईल, करंट GK वर प्रश्न येईल, भूगोलावर प्रश्न येईल, पॉलिटिकल प्रश्न येईल, आणि अंतराळ आणि आण्विक कार्यक्रमांवर देखील प्रश्न येईल. तर हा संपूर्ण आपल्याला GS चा सिलेबस असणार आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, GS च्या या सिलेबससाठी आपण जे आहे
इन्फिनिटी अकॅडमीने तुमच्यासाठी खास लुसेंट जीके मराठी मधून जी आहे तर ती सिरीज सुरू केलेली आहे, जे तुम्हाला आपल्या जे पोस्ट बॉक्स असतं तिथं देखील बघायला मिळून जाईल आणि त्याची लिंक आपण जी आहे तर ती या कमेंट बॉक्स मध्ये देखील पिन करून देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपली लुसेंट जीकेची सिरीज जी आहे तर ती नक्की बघू शकता। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण 12वी साठीची ऍड होती। तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं चॅनल जे आहे तर ते नक्की जॉईन करून ठेवा आणि ज्यांना रविकांत वर्मा सरांची ही जी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, तसेच आपलं जे चॅनल आहे तर त्याला देखील तुम्ही जॉईन करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।